दिव्यांगों को विशेष सुविधाएं उपलब्ध कराने के मकसद से महाराष्ट्र सरकार के दिव्यांग कल्याण विभाग और मुंबई महानगर पालिका की तरफ से दिव्यांगचा दारी अभियान की शुरुआत की गई है। गोरेगांव के नेस्को एग्जीबिशन सेंटर में विधायक बच्चू कड़ू ने इस अभियान का उद्घाटन किया। इस दौरान बीएमसी जिलाधिकारी और प्रशासकीय कार्यालय के कई अधिकारी मौजूद रहे। कार्यक्रम के दौरान प्रहार जनशक्ति पार्टी के विधायक बच्चू कड़ू ने ऐलान किया कि राज्य सरकार दिव्यांगों के लिए कई योजनाएं जल्द ही शुरू करेगी। कार्यक्रम के दौरान राशन कार्ड, पैन कार्ड और दिव्यांग पेंशन योजना समेत दिव्यांगों की कई समस्याओं को सुना गया और उनका निवारण जल्द से जल्द करने का भरोसा दिया गया। इस दौरान दिव्यांगों को कई राहत सामग्रियां भी उपलब्ध कराई गई। आंदोलन करना कार्यकर्ता आज प्रत्यक्ष अभियान प्रमुख म्हणून त्याचा सेवक म्हणून मला काम करता आलं, त्याचा सगळ्यात मोठा आनंद आहे, त्याचा गर्वही आहे मला। आणि त्या सगळ्या तक्रारीचं शेवटपर्यंत नेण्याचं ठामपणे आम्ही तो शेवटपर्यंत नेऊ। अवघ्या महाराष्ट्रामध्ये मी एका महिन्यात फिरून गल्लोगल्ली जाऊन त्याच्या सगळ्या तक्रारी सगळ्या सूचना घेऊन एक नवीन चांगलं धोरण। दिव्यांग मंत्रालय 3 महिने झाले, 3 महिन्यात ते गाव खेड्यात जाऊन जमिनीवर उतरून पूर्ण एक चांगल्या पद्धतीने सगळ्या दिव्यांगांना एक आस्था देणारं धोरण, सगळ्यांना दिलासा देणारं धोरण शिंदे साहेबांचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास आहे। हा मला वाटत होत का त्यांना काल रात्रभर प्रवास झाला आणि मला माहित आहे का मुख्यमंत्री एक सच्चा सेवक आहे, आम्ही जे मांडू ते मुख्यमंत्री महोदय दिल्याशिवाय राहणार नाही, त्याच्यानं त्यांनी आमच्यावर जबाबदारी दिली, मी त्यांच्या वतीनंच भाषण केलेलं आहे आणि मला ठाम विश्वास आहे का महाराष्ट्रामध्ये 1 महिन्यात फिरून जे जे काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याला 200, 300, 400 कोटी जे काही लागन त्याची तरतूद करून तोपर्यंत देण्याचं काम निश्चितच मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही। त्यांनी शब्द दिला का पुढच्या कार्यक्रमात मी येईल।